राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. या संदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करत असून त्यासाठी वरिष्ठ विधिज्ञ वैभव नाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करत सीमा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारनं मोठं पाऊल उचललंय. सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा विषय आता गंभीर बनत चालला असून सत्तारूढ शिंदे गटाच्या एका आमदाराने आज राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवण्याची मागणी केली आहे. संजय गायकवाड असं या आमदाराचं नाव असून ते बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यांनी म्हटलंय की राज्यपालांना हे समजलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज कधी जुने होत नाहीत आणि त्यांची तुलना अन्य कोणाही व्यक्तीशी केली जाऊ शकत नाही. ज्यांना इतिहासच माहीत नाही अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राज्यपाल पदावर ठेवण्याची गरज नाहीये, त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना अन्यत्र कुठेही हलवलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. राऊत यांनी राहुल गांधी यांना फोनवरून त्यांची जी विचारपूस केली त्याविषयी सोमवारी एका ट्विटमध्ये म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी तुमच्या राजकीय सहकार्याची चौकशी करणं हे मानवतेचं लक्षण आहे. भारत जोडो यात्रेच्या त्यांच्या व्यस्त वेळापत्रकात राहुल गांधींनी माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी काल फोन केला. 110 दिवस तुरुंगात घालवलेल्या राजकीय सहकार्याच्या वेदना जाणून घेऊन त्याच्याविषयी सहानुभूती व्यक्त करण्याच्या त्यांच्या या कृतीची मी प्रशंसा करतो. राजकीय कटुतेच्या काळात असा संवाद साधण्याचे प्रसंग दुर्मिळ होत आहेत असंही राऊत यांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातमधील प्रचार सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा खरपूस समाचार घेत म्हटलंय की जे खूप पूर्वीच सत्तेतून बाहेर फेकले गेले ते पुन्हा सत्तेत येण्यासाठी यात्रा काढत आहेत. सुरेंद्रनगर शहरातील एका सभेला संबोधित करताना त्यांनी मेधा पाटकर यांच्या अनुषंगाने देखील भारत जोडो यात्रेवर टीका केली. ते म्हणाले की ज्यांनी 40 वर्ष नर्मदा धरण प्रकल्प रखडवला त्यांच्यासोबत ते चालत आहेत. नर्मदा धरण प्रकल्प रखडवणाऱ्यांना शिक्षा देण्याचा निर्णय गुजरातच्या जनतेने घेतलाय असं पंतप्रधान मोदी म्हणाले. केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस मणिकुमार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. न्यायाधीश विमानतळावरून घराकडे जात असताना त्यांच्यावर हल्ल्याचा हा प्रयत्न झाल्याचं बातम्यांमध्ये म्हटलं. हल्लेखोर अचानक त्यांच्या कार समोर आला आणि त्याने न्यायाधीशांच्या विरोधात अपशब्द वापरत काहीतरी कृती करण्याचा प्रयत्न केला. त्याचं नाव टिझो असून तो इडुक्की जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याने हा प्रकार का केला ते अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र पोलीस त्याची चौकशी करत असल्याचं सांगण्यात आलं. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील चिंचुरा येथील प्राथमिक शाळेच्या आवारातून सोमवारी 3 जिवंत क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले. नलडांगा नारायणपूर प्राथमिक शाळेच्या आवारात बॉम्ब ठेवण्यात आल्याचं काही स्थानिक नागरिकांना दिसलं. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शाळेत जाऊन ते बॉम्ब हस्तगत करून ते निरस्त केले. हे बॉम्ब कोणी ठेवले, त्यांचा हेतू काय, याची माहिती घेतली जाते. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सुदैवाने त्या ठिकाणी कोणताही बॉम्ब फुटला नाही, त्यामुळे कोणालाही इजा पोहोचली. आधुनिक काळात सोशल मीडिया हा सर्वांचा मित्र झालाय. मित्राकडे जशी आपण एखादी मदत मागतो तसंच सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मचा वापर मदत मागण्यासाठी केला जातोय. पण या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारी मदत ही अनेक वेळा प्राणघातक ठरू शकते. वेदनेने ग्रस्त असलेल्या एका माणसाने युट्यूबवरील एक व्हिडिओ पाहून एक ज्यूस प्राशन केला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असून सोशल मीडियावरील उपाय घातक ठरू शकतात हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. इंडोनेशियाच्या जावा बेटाला आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामध्ये किमान 43 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालंय. या भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर होती आणि भूकंपाचा केंद्रबिंदू वेस्ट जावा प्रांतातील सियांजोंग भागामध्ये जमिनीखाली 10 किलोमीटर अंतरावर होता असं US जिओलॉजिकल सर्व्हेने म्हटलंय. भूकंपाशी संबंधित विविध घटनांमध्ये 43 जणांचा मृत्यू झालाय तर तब्बल 700 जण जखमी झालेत. इमारती पडल्यामुळेच बहुतेक जण जखमी झालेत असं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने म्हटलंय. सिरियातील कुर्द बंडखोरांनी तुर्कीच्या सीमा भागातील गावांवर आज रॉकेट हल्ले केले. यात किमान 2 ठार आणि 6 जखमी झालेत.
ही रॉकेट गाझियाटेप प्रांतातील कारकामिस गावातल्या एका शाळेवर आणि घरावर पडली. जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं स्थानिक प्रशासनाने म्हटलंय. बंडखोरांनी हा रॉकेट हल्ला तुर्कीच्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केला. गेल्या 2 दिवसांपासून तुर्कीने सिरियाच्या उत्तरेकडील भागात आणि इराकमध्ये जोरदार हवाई हल्ले केले. या भागांमध्ये असलेल्या कुर्द बंडखोरांना लक्ष्य करण्यासाठी तुर्कीने हे हवाई हल्ले केले होते. गुजरात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून प्रचाराची रंगत वाढली आहे. त्यातच भारताचा अष्टपैलू रवींद्र जाडेजा हा चक्क प्रचाराच्या मैदानात उतरलाय. त्याने जामनगरवासियांना भाजपचे उमेदवार आणि त्याची पत्नी रिवाबा जडेजाला निवडून देण्याचं आवाहन केलंय. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्या जामनगर येथून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे पत्नी रिवाबा आणि भाजपच्या प्रचारासाठी रवींद्र जडेजा प्रचारात उतरलाय. तो पत्नी रिवाबासह अनेक प्रचार सभा तसेच विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावते. रवींद्र जाडेजाने ट्विटच्या माध्यमातून देखील जामनगरवासियांनो भाजपला प्रचंड बहुमतांनी विजयी करा असं ट्विट करून फोटो शेअर केले.